आता बघूयात पूरस्थितीबद्दलच्या टॉप 9 बातम्या. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्याला पुराच्या पाण्याचा फटका. नृसिंहवाडी परिसराला पाण्याचा वेढा. प्रशासनाकडून 3 ते 3,500 स्थानिकांचं स्थलांतर. कोल्हापुरातील पूर ओसरू लागल्यानं महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी पहाटेपासून रस्त्यावर. कचरा दुर्गंधीमुक्त रस्त्यांसाठी युद्धपातळीवर काम. इचलकरंजीमध्ये पाणी शिरल्यानं हजारो नागरिकांचं स्थलांतर. नृसिंहवाडीला पाण्याचा वेढा. कुरुंदवाडला बेटाचं स्वरूप. रस्त्यांवर पाणी आल्यानं दोन्ही गावांचा संपर्क तुटला. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फूट. नदीच्या किनारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. सांगली जिल्ह्यातील 4,062 नागरिकांचं पुरामुळे स्थलांतर. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. भंडारा जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 31 मार्ग वाहतुकीसाठी बंद. रस्त्यावर पाणी आल्यानं निर्णय. भंडारा जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस. भंडाऱ्यातील खात्रोड मार्गावर घरात आणि दुकानात पावसाचं पाणी. जनजीवन विस्कळीत. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवरही परिणाम. नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण 93% भरलं. धरणातून 15,297 क्युसेकनं गोदावरी नदीत विसर्ग सुरू. मावळमधील कासारसाई धरणातून 500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. सर्व धरणांमध्ये 80% पाणीसाठा. पवना धरणात 82% पाणीसाठा उपलब्ध.